हॅलो, आपण आज एक करंट इशू बघणार आहोत. बेसिकली सध्या चालू असलेला कॅब आणि NRC येथे दोन जे करंट इश्यूज आहेत त्या संदर्भात. हे इश्यू बघत असताना आपण फक्त आपल्या परीक्षेला किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे एवढेच काही मुद्दे आपण बघणार आहोत, कारण परीक्षा जवळ आहे. बाकी याच्या संदर्भातल्या डिबेट्स आपल्याला लोकसभा, राज्यसभा TV, लोकसभा TV किंवा इतर काही न्यूजपेपर्समधून आपल्याला ते मिळते. पण परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आपल्याला जर कॅब आणि NRCमध्ये जर काही प्रश्न आले तर त्या संदर्भात काही एक 5-6 इम्पॉर्टंट मुद्दे आपण आता इथे डिस्कस करूया आणि ते लक्षात पण ठेवूया. आपण ह्या दोघांचा अभ्यास करताना आपण काय करूया की सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कॅब अँड NRC, म्हणजे कॅब आणि NRCमध्ये डिफरन्स काय आहे, ते का ते दोन्ही एकत्र आहेत. तर ऑब्व्हियसली ते दोन्ही एकत्र नाही आहे, ती दोन्ही पिलं वेगवेगळी आहेत. ठीक आहे, तर आपण फक्त आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय इम्पॉर्टंट आहे एवढंच बघूया. जर आपण कॅब म्हणजे कॅबचा फुल फॉर्म काय आहे जर आपण गेलो तर कॅब कॅबचा फुल फॉर्म काय, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल. आता हा जो अमेंडमेंट बिल आहे ज्याला आपण पुढे लिहूया कॅब 2019, ऍक्च्युअली त्याचा फुल फॉर्म काय, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल 2019. हा लक्षात ठेवा, हा अमेंडमेंट बिल आहे, ए फॉर अमेंडमेंट. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की हा अमेंडमेंट बिल आहे. ठीक आहे, कशाच्या संदर्भातली ही अमेंडमेंट आहे, कशाच्या संदर्भातली अमेंडमेंट आहे, तर जो आपला एक ऍक्ट आहे सिटिझनशिप ऍक्ट 1955 आपल्या संविधानामध्ये, ठीक आहे, नागरिकतेच्या संदर्भात जर आपण बघायला गेलो तर नागरिकतेच्या संदर्भामध्ये आपल्याकडे दोन ठिकाणी दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत परीक्षा दृष्टिकोनातून. एक म्हणजे संविधान काय म्हणतं आणि हा जो आपला सिटिझनशिप ऍक्ट आहे हा ओरिजिनल ऍक्ट आहे, लक्षात ठेवा, हा ओरिजिनल ऍक्ट आहे. साधारणपणे ज्या वेळेला कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या मेन्शन केले पार्ट 2 संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकता हा भाग आहे. संविधानामध्ये जे काही आर्टिकल आहेत संविधानाच्या भाग 2 मध्ये सिटिझनशिप च्या संदर्भामध्ये साधारण आपण दोन गोष्टी दोन अँगलने बघावे लागतील. पहिला अँगल आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतो आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे आपला जो सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955 हा काय म्हणतो. कॉन्स्टिट्यूशन मध्ये भाग दोन मध्ये आर्टिकल नंबर 5-11 हे आर्टिकल आहे. ठीक आहे, आणि सिटिझनशिप ऍक्ट जो 1955 झाला हे दोन गोष्टी भारतामध्ये नागरिकतेच्या संदर्भात सांगितल्या जातात. संविधानामध्ये जे काही आर्टिकल आहेत ह्या आर्टिकल मध्ये फक्त एवढंच सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 या दिवशी कोण भारताचा नागरिक आहे. म्हणजे हे जे काही आर्टिकल्स आहेत साधारणपणे किंवा भारतीय संविधानामध्ये जे काही लिहिलंय त्यातून एवढंच कळतं की 26 जान 1950 भारताचा नागरिक कोण. त्याच्या पुढे भारताचं नागरिकत्व कसं मिळवायचं, ते कसं राहणार किंवा ते कसं सोडायचं, कोण भारताचा नागरिक असेल या संदर्भामध्ये जे काही 1950 नंतर जे काही घडेल ते सगळ्या पॉवर्स हा जो आर्टिकल आहे आर्टिकल नंबर म्हणजे ह्याच्यामध्ये जे आर्टिकल नंबर 11 आहे तो असं सांगतो की कॉन्स्टिट्यूशन जेव्हा लागू होतो 26 जानेवारी 1950 तोपर्यंत नागरिक कोण हे कॉन्स्टिट्यूशन सांगतं. आणि त्याच्यामध्येच आर्टिकल 11 असं सांगतं की ह्याच्या पुढे भारताचा नागरिक कोण असेल
किंवा भारतीयाच्या नागरिकतेच्या संदर्भात जे काही ठरवायचं असेल ते पार्लमेंट ठरवेल. आणि पार्लमेंट त्यासाठी काय बनवेल, तर एखादा लॉ बनवेल. याच नियमानुसार याच आर्टिकलमुळे आपण पार्लमेंटनी 1955 ला एक लॉ बनवला, सिटिझनशिप ऍक्ट 1955. आपण जेव्हा नागरिकता बघूया, नागरिकता बघू आपण, हा जेव्हा मी पॉलिटीमध्ये चॅप्टर जो मी शूट करीन त्यावेळेला आपण या दोन्ही गोष्टी इन डेप्थ बघणार आहोत. पण आत्ता ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल की साधारणपणे जी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या पार्ट टू मध्ये जे काही आर्टिकल आहेत ते आर्टिकल फक्त एवढंच सांगत होते की 26 जानेवारी 1950 या दिवशी कोण भारताचा नागरिक असेल, त्याच्यानंतर कोण भारताचा नागरिक असेल किंवा त्याच्यानंतर जे काही नागरिकतेच्या संदर्भामध्ये आर्टिकल असतील ते पार्लमेंट बनवेल आणि पार्लमेंटसाठी कायदा बनवेल. म्हणजे नागरिकतेच्या संदर्भामध्ये सर्वोच्च अधिकार, नियम बनवण्याचे सर्वोच्च अधिकार, कायदा बनवण्याचे सर्वोच्च अधिकार हे पार्लमेंटला आहे आणि त्या हेतूने त्यांनी 1955 ला कायदा बनवला. हा पॅरेंट ऍक्ट आपण आहे असं म्हणूया. त्याच्यानंतर वेळोवेळी त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या, त्या अमेंडमेंटनुसार म्हणजे जेव्हा जशी गरज पडली त्या पद्धतीने संसदेने आतापर्यंत काही अमेंडमेंट केलेल्या आहेत. त्याच पद्धतीची एक अमेंडमेंट म्हणजे हा कॅप, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल 2019. आता एक्झॅक्टली हा काय आहे आणि ह्याच्यापुढे काय डिस्प्युट झाले, कारण जसं मी म्हटलं की 1955 ला हा कायदा झाल्यानंतर सुद्धा 6 वेळा त्याच्यामध्ये अमेंडमेंट आतापर्यंत झालेले आहे. तेव्हा हे इश्यूज जास्त मोठे, म्हणजे आता जेवढा ह्याला इश्यूज मध्ये त्याचं रूपांतर आहे तेवढं ते झालेलं नव्हतं. मग आता ह्या कॅप 2019 ला इतका विरोध का तो एक बघूया आणि एक्झॅक्टली त्याच्यामागची कारण काय. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की हा जो यांनी बिल मांडलाय या बिलामध्ये असं होतं की 6 मायनॉरिटीज त्यांनी सांगितलेल्या आहेत, ज्या 3 देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. हे 3 देशांच्या संदर्भामध्येच हे अमेंडमेंट बिल आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जगामध्ये 204 देश आहेत भारत बघून साधारण ओव्हरऑल, ठीक आहे युनायटेड नेशनची संख्या वेगळी आहे पण ओव्हरऑल बघून त्याच्यामध्ये हे जे 3 देश आहे ह्या 3 देशाच्या संदर्भामध्येच फक्त हा कॅप 2019 संबंध आहे, बाकी याच्यामध्ये अजून कुठलाही देश इन्क्लुडेड नाही. पुढची पॉईंट की या 3 देशांमध्ये काय संबंध आहे, काय सांगतं कॅप 19, तर कॅप 2019 असं सांगतं की या 3 देशांमध्ये जे मायनॉरिटी आहेत, या 3 देशांमधले जे मायनॉरिटी आहेत, मग म्हणजे हे 3 देश स्वतःला मुस्लिम बहुल देश समजतात, त्याच्यामुळे या 3 देशांमध्ये मुस्लिम बहुल संख्या सोडली तर ज्या त्या ठिकाणी मायनॉरिटी पडतात म्हणजे हिंदू, ख्रिश्चनिटी, सिख, जैनिझम, बुद्धिझम, हा इम्पॉर्टंट म्हणजे पारसी, याच्यामध्ये जू त्यांनी इन्क्लूड केलेले नाही, ठीक आहे. तर ह्या 6 मायनॉरिटीज आहेत, या 6 मायनॉरिटीजला ह्या देशातल्या मायनॉरिटीजला त्या ठिकाणी काही धार्मिक अत्याचार सहन करावे लागतात असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ह्या देशातून जे कोणी निर्वासित भारतामध्ये सध्या राहतात आहेत त्यांना सिटिझनशिप द्यायची, आणि जे ह्या व्यतिरिक्त म्हणजेच मुस्लिम कम्युनिटी जी आहे ज्यांची ह्या देशांमधली संख्या जास्त आहे, ठीक आहे, आणि आता ते भारतामध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत त्यांना डिपोर्ट करायचं. पण या 6 मायनॉरिटीच्या संदर्भामध्येच हे बिल सांगतं, तेही फक्त या 3 देशांपुरतीच. म्हणजे या 3 देशांव्यतिरिक्त जर एखादा नागरिक असेल, म्हणजे समजा उद्या
आपण बघूया की इराण मधला एखादा नागरिक असेल किंवा अजून एखाद्या देशातला नागरिक असेल किंवा युक्रेन मधला एखादा नागरिक असेल आणि तो मुस्लिम असेल आणि तो भारतात आला तर त्याला कॅप 19 लागेल का? तर त्याला नाही लागणार. म्हणजे स्ट्रिक्टली हा कायदा फक्त या तीन देशांमधल्या नॉन मुस्लिम्स म्हणजे ह्या बाकीच्या मायनॉरिटी आहे त्यांच्या पुरतीच लागू होतो. या संदर्भामध्ये त्यांनी डेट अशी दिलेली आहे की हा कॅप 19 कधी चालू होईल किंवा कोणासाठी लागू होईल. 31 डिसेंबर 2014 ही एक डेट आहे. या डेटच्या अगोदर जे ह्या तीन देशांमधले हे 6 मायनॉरिटीज या तारखेच्या अगोदर जे आले असतील त्यांनाच हा कायदा लागू होईल. म्हणजे एखादा व्यक्ती जर 1 फेब्रुवारी 2015 म्हणजे एखाद्या या 6 मायनॉरिटीमधला एखादा व्यक्ती पाकिस्तानमधून किंवा अफगाणिस्तानमधून किंवा बांगलादेशमधून भारतामध्ये आला असेल 1 फेब्रुवारी 2015 तर त्याला कॅप 19 बेनिफिट मिळेल का? तर त्याला नाही मिळणार. म्हणजे ही डेट इम्पॉर्टंट आहे. ह्या आता परत उलटं गेलं तर तुमच्या लक्षात येईल की 31 डिसेंबर 2014 अगोदर या तीन देशातल्या ह्या रिलिजनच्या लोकांनी जे आता भारतात निर्वासित आहेत त्यांनाच फक्त कॅपचा बेनिफिट होईल. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट म्हणजे कॅप फक्त या तीन देशामध्ये बाकी कुठल्याही देशातल्या लोकांना याचा बेनिफिट होणार नाही किंवा याचा परिणाम पण काही होणार नाही. पुढचा मुद्दा गेला तर हा जो कायदा आहे याचा फीचर किंवा हा डिस्प्युटेड काय आहे, कारण ही अमेंडमेंट ही बेसिकली आपल्याकडे आपण नागरिकता ही कधीही धर्मानुसार आतापर्यंत दिलेली नाही किंवा नागरिकता ही धर्मानुसार आपण कधीही ठरवलेली नाही. पण हे हा जो बिल आहे हा बिल ठीक आहे पहिल्यांदा रिलीजन काय म्हणण्याबद्दल बेस ऑन द रिलीजन बेस ऑन द रिलीजन अशा पद्धतीने हा अमेंडमेंट केलेली आहे की याच्यानुसार काय कळते साधारणपणे की पहिली ही अमेंडमेंट आहे ज्याचा बेस हा रिलीजन हा बेस आहे त्याच्यामुळे ह्याला विरोध होतोय. आता पुढचा पॉइंट आता याचा जर आपण बघायला गेलं तर याच्या व्यतिरिक्त जर कुठला नागरिक असेल तर ह्याला कॅप 2019 लागणार नाही किंवा याचा त्याच्यामुळेच सरकारचं असं म्हणणं आहे की हा फक्त या तीन देशांमधल्यामुळे भारतातले जे मुस्लिम कम्युनिटी आहे त्यांना याचा कुठलाही नुकसान होणार नाही किंवा इतर या तीन देशांच्या व्यतिरिक्त जे कोणी देशातून इकडे मायग्रंट राहत असतील त्यांना याचा बेनिफिटही होणार नाही आणि त्याचा लॉसही होणार नाही. अशा पद्धतीने बेनिफिट का नाही होणार सांगतो तुम्हाला, कारण जसे ही मायनॉरिटी अप्लाय करू शकते अंडर द कॅप तसा एखाद्या इंडोनेशियामधला एखादा हिंदू माणूस जर इकडे आला आणि त्याला तर कॅपचा फायदा घ्यायचा असेल तर तो कॅपचा फायदा घेऊ शकणार नाही, कारण या 6 मायनॉरिटी पुरतीच हा लागू आहे. ठीक आहे. असं पुढे साधारणपणे आपण जर पुढे बघायला गेलो कॅपच्या संदर्भामध्ये तर आता हा जो बिल आहे हा बिल साधारणपणे पास झाला डिसेंबर म्हणजे 11 आता एमपीएससी कधी कधी हे असे प्रश्न विचारते तर 11 डिसेंबर 2019 हा पार्लमेंटनी पास केला. ठीक आहे. आणि 12 डिसेंबर 2019 याला प्रेसिडेंटची परमिशन मिळाली. प्रेसिडेंट असेंट याला मिळाला. वोटिंग कितीनी झाली तर 125 vs 105 अशी ही वोटिंगनी साधारणपणे हा बिल पास झाला होता. ठीक आहे. हे राहू दे हे नका करू, फक्त एवढं लक्षात ठेवा की 12 डिसेंबर प्रेसिडेंटने याला परमिशन दिली. पुढे हा जो बिल आहे या बिलचं रूपांतर प्रेसिडेंटनी परमिशन दिल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण आता सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे. म्हणून याला आपण म्हणतो CAA. ठीक आहे. नाहीतर अनेक मुलांना वाटतं की कॅप वेगळे आणि सीए वेगळे, नाही. हे बिल जेव्हा एखादं बिल प्रेझेंट केलं जातं आणि जेव्हा ते पास होतं म्हणजे पार्लमेंट पास करते आणि राष्ट्रपती जेव्हा त्याला परमिशन देतो तेव्हा त्या बिलाचं रूपांतर ऍक्टमध्ये होतं.
ठीक आहे. म्हणून ते आधी कॅब होत, आता ते काय सी ए ए म्हणजे काय सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट असं आहे. पुढचा पॉइंट जर बघितला तर आपल्याकडे आतापर्यंत भारतामध्ये म्हणजे आपण जर सिटिझनशिप ऍक्ट बघितलं तुम्हाला माहिती असेल की बाय बर्थ बाय डिसेंट ठीक आहे अशा पद्धतीने बाय नॅच्युरेशन बाय रजिस्ट्रेशन ठीक आहे आणि बाय इनकॉर्पोरेशन अशा पाच पद्धतीने तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळवता येऊ शकतं. तर साधारणपणे ह्या संदर्भामध्ये जी प्रिव्हियस अमेंड म्हणजे काय म्हणतात तरतूद होती ती अशी होती की 11 इयर्स तुम्हाला राहणं गरजेचं होतं, ती आता आली आहे 6 इयर्स होती. म्हणजे आता जर आपण ही डेट बघितली तर जो 31 डिसेंबर 2014 अगोदर जी लोक आली असतील साधारण त्यांना ही 6 वर्ष ऑटोमॅटिकली म्हणजे जवळपास होतातच आहेत. जे आधी आले असतील ते लगेच अप्लाय करू शकतात. त्यामुळे ही जी 11 वर्षाची प्रिव्हियस आहे ती आता करंट ह्या बिलामुळे किती झाली 6 इयर पर्यंत आलेली आहे. ठीक आहे, सो हे मुद्दे त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. कॅप मध्ये जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये डिपोर्शनचं काही लिहिलंय का डिपॉर्शन म्हणजे काय तर जे कोणी लोक सापडतील त्यांना कुठे पाठवणार आहेत का ते दुसऱ्या देशांमध्ये काय देशांमध्ये तर त्या संदर्भात बघू आपण काय आहे ते. तर जी लोक ह्या देशात नसतील त्यांना पाठवण्याची जी तरतूद आहे ती आहे पण ती कॅप मध्ये कुठे लिहिली नाही आहे हे लक्षात ठेवा. सो जनरली कॅप किंवा सीए हा डिपार्शन बद्दल काहीच म्हणत नाही. डिपार्टेशन बद्दल तो काहीच बोलत नाहीये. ठीक आहे, मग हे कशाच्या संदर्भात आहे तर सीए डिपॉर्टेशन बद्दल काहीच बोलत नाहीये. मग डिपॉर्टेशन हे कशानुसार होईल समजा त्यांना पाठवायचं असेलच तर आपल्याकडे फॉरेनर ऍक्ट 1946 आहे आणि पासपोर्ट ऍक्ट याच्या थ्रू डिपोर्टेशन आहे. सीए डिपोर्टेशन बद्दल काही बोलत नाही. हा इतका शॉर्ट मध्ये फक्त आपण बघितलंय. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त हे एवढंच माहिती असणं गरजेचं आहे. कारण एमपीएससीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर एमपीएससी ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला जास्त विचारते त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट आणि हा फॅक्च्युअल डाटा माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यूपीएससीचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला ह्याच्या बरोबर काही आर्टिकल्स कंटिन्युअसली वाचावे लागतील आणि सिटिझनशिप जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे सिटिझनशिप ऍक्ट आहे त्याचाही तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. हे अनालिसिस करत असताना कुठेतरी आपल्याला प्रियांबल किंवा फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याचा पण लक्षात घेऊन ते अनालिसिस करावं लागेल. पण सध्यापुरती तरी एमपीएससीच्या दृष्टिकोनातून ही एवढी इन्फॉर्मेशन ही मोर दॅन सफिशियंट आहे त्याबद्दल. थँक्यू.